आता सध्या टीव्ही वरती शेतकरी मालिका चालू आहे, शेतकरी नवरा हवा। अतिशय चांगली मालिका दाखवत आहे, कारण शेतकरी म्हटल्यानंतर कोण पोरगी देऊ मागत नाही। आतापर्यंतची अशी परिस्थिती होती, तो तिकडे मुंबईत जरी एखाद्या फॅक्टरीत जरी भांडी घासीत असलो तरी तो चालत, पण शेतकरी नको। शेतकरी काय आहे हे या गजरातून सांगायचा प्रयत्न करतो। ऐका, पोशिंदा तो साऱ्या जगाचा, पोशिंदा तो साऱ्या जगाचा, एकच हो बळी राजा। शेतकरी हो खरा पोशिंदा कोण असेल तर तो एकमेव माझा शेतकरी। या जगामध्ये जर कोणाला देव म्हणायचा असेल, कोणाला पहिला नमस्कार करायचा असेल, तर तो माझ्या शेतकऱ्याला आणि माझ्या सैनिकाला, ज्याच्यामुळे आपण हे काम उत्सव साजरे करू शकतो, निवांत झोपू शकतो, पोटभर जेवू शकतो, अशा या शेतकऱ्याचा गजर आहे का। दिवस मेहनत करत राहणार, कष्ट करत राहणार, किती संकट येऊन देत, पूर येऊन देत, थंडी असू देत, वारा असू देत, पण आपल्या शेतातलं काम कधी थांबणार नाही। त्याच जोडीला त्याच्या फक्त कोण, एक बैल जोडी। बघा, आमच्या खूप अभिमान वाटतो गुरुबुवांचा। आयुष्य मुंबई मध्ये काढलं, आता म्हणाले आता शेती करायची, बगीचा फुलवायचा, एवढं त्यांचं मन मोठं बघा। आणि त्यांची आठवण झाली ते पाहिल्यानंतर मी म्हटलं आज हात गजर इथे घ्यायचा। आपल्या शेतकऱ्याला अंगावरती
फाटकी वस्त्र त्याच्या जर बॉडींका तुम्ही बघशाल तर 100 ठिबळा असतात काय अशो गाठी मारलेले शेतकऱ्याच्या धामान भिजलेली किती दररोज बदलणार हो अंगावर वस्त्र नाही फाटलेले कपडे घालणार पण मुलांचे कधी हाल करणार नाही मुलाने एकाने सांगितलं मला जिन्सची पॅन्ट घेऊन द्या जिन्सची पॅन्ट घेऊन देणार पण स्वतः झाले तरी लंगोट लावून राहणार आताची पोरा सगळी सगळं उलटच झाला हो काय हो उलटच झाला उलटच केलास हॅलो हॅलो बघा पूर्वी काय होता आई वडील काय करायचे समजा आपली आजी म्हातारी घरात असली ना तर समजा नातवाच्या जिला बोचारचं चड्डी फाटलेली असली तर त्याका ठिगूळ लावायची का तर बाबा आपली इज्जत बाहेर जाऊ नये पोराक कोण हसू नये म्हणून आणि आता काय होता आता चांगली पॅन्ट जरी घेऊन दिलास ना तरी ती पोचार तो पोरको फाटता 17 ठिकाणी त्याका ठिगळ्या पडलेली असतं असा सध्या अवस्था बघा म्हणजे फाटून घालायचा चांगली घालायची नाही स्वतःवर स्वतःची फाटून घेत या शेतकऱ्याची काय अवस्था बघा अंगावरती चांगला कपडा सुद्धा नसतो पायामध्ये चप्पल नसते अनवाणी फिरत असतो फक्त एकच ध्येय जगाला पोसायचं आहे का म्हणजे ओला दुष्काळ कधी पाऊसच पडत नाही सुका दुष्काळ पण सगळ्या संकटांना हसा तसा सामोरा जातो बघा काय झालं तर आपल्या काय त्या बायकोशी त्याचा काय त्या हो बाहेर नाही त्या दिवशी एक जण म्हणता अरे काय सांगू मला बायकोन पिडला रे म्हणालो घरात जाऊ नको तर म्हटलं झाला काय दुसरं विचारता म्हणता झाला काय काय नाही रे म्हणाला घरात गेले की नुसती चिडचिड चालू कर मग म्हणतो तो म्हणतो अरे माझा पण असाच होता मी पण म्हणा कंटाळले घरात जाऊची इच्छाच व्हायची नाही पण आता बरा तो म्हणतो आता बरा म्हणजे केलंच काय उपाय तरी काय तर म्हणा तो काय नाही एकदा फक्त तिका म्हटलंय मी बायका म्हातारी होत चालली ना की त्यांची अशी चिडचिड चालू होत तेच पासून तिनं सगळं बंद करून तसा हा शेतकरी बाकी काय नाही बघा कसली त्याला खंत नाही कसली भीती नसते कायम आनंदामध्ये असतो ऐका कधी कधी पाऊस नाही
शेतमालाला भावत नाही, शेतमालाला भावत नाही दलाल ते लोणी खाई, शेतमालाला भावत नाही दलाल ते लोणी खाई, शेतमालाला भावत नाही दलाल ते लोणी खाई। रात्रंदिवस राब राब राबणार, शेतामध्ये कष्ट करणार, घाम गाळणार आणि धान्य पिकवणार किंवा फळ पिकवणार, पण त्याच्या मालाला भावच मिळत नाही हो। आता बघा सध्या कलमांची काय अवस्था आहे, पहिले पहिले पेटीओ जाते त्यांना फक्त चांगला भाव मिळतो आणि नंतर सहा सहा महिने आपल्या त्या पोरासारखी त्याची मशागत करतात आपले शेतकरी लोक, आंबे पिकवतात, पण बाजारात गेल्यानंतर तिकडे काय पट्टी येते प्रत्येकाच्या वाट्याला, म्हणजे ताळूवरचं लोणी भलतात कोण खातो, ते दलाल लोक खाणार आणि जे कष्ट करणारे आपले शेतकरी आहेत ते सदा भुकेले राहतात। ऐका, शेतमालाला भावत नाही असतो शेतकरी, कधी कोणाचं कर्ज बुडवणार नाही। समजा एखाद्या बँकेचं कर्ज काढलं आणि वाटलं आता अंगाशी आलं, सगळं काय विकून मोकळा होईल, आणि त्याच्यातून जर सुद्धा वाटलं की माझी सुटका होत नाही तर सरळ गळ्याला फास लावून घेतो। हा एवढा स्वाभिमानी शेतकरी आहे। बघा आपल्याकडे हे चालत नाही, कारण आम्ही कधी कोणाचा कर्जच काढत नाही। आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा ह्या चांगला की आपल्या का कर्जाची कधी गरज लागत नाही आणि काढला तरी सगळ्या वेळेवर फेडे। पण तुम्ही जर घाटावर जर तिकडे लाखोनी कर्ज काढतात आणि शेवटी जर पेड नाही झालं तर गळ्याला फास लावून घ्यायची सुद्धा त्यांची तयारी असते, आणि ते काम फक्त आमचा शेतकरीच करू शकतो। ऐका, आपला शेतकरी असतो आणि आई वडिलांची सेवा करणारा एकमेव शेतकरी। बाकी जर तुम्ही बघाल तर प्रत्येकाचे तुम्हाला मोठमोठ्या लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात दिसतील, पण वृद्धाश्रमात जाऊन जर चौकशी केली की तुझा मुलगा काय करतो, तुझा मुलगा काय करतो, कोण तर सांगेल माझा मुलगा डॉक्टर आहे, कोण सांगेल माझा मुलगा इंजिनियर आहे, कोण सांगेल माझा मुलगा वकील आहे, पण त्या ठिकाणी एकही अशी व्यक्ती भेटणार नाही की जो सांगेल की माझा मुलगा शेतकरी आहे, शेतकरी आहे, शेतकरी। धन्यवाद, धन्यवाद।
शेतकरी तो गरीब म्हणून कन्या आपुली गरीब म्हणून कन्या आपुली कोणी नदे पाऊनी उसा भाजे शेतकरी गरीब वाटतो म्हणून मुलगी द्यायला लोक धसतात धजत नाहीत कोण बघा मुलगी द्यायला का कारण मुलगी गरीबाच्या घरी कशी द्यायची गरीब शेतकरी अरे पण मी सांगतो एक वेळ श्रीमंताच्या घरामध्ये तुमची मुलगी उपाशी राहील चांगला फॅक्टरीचा जरी मालक असला तरी त्याच्या घरी तुमची मुलगी उपाशी राहील पण आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक दिवस तुमची मुलगी उपाशी राहणार नाही हे आमच्या शेतकऱ्यांचं वचन आहे आणि म्हणून सांगतो ऐका मंडळी अन्न मिळणार नाही जर शेतकऱ्यांनी आपलं काम थांबवलं तर आणि जर अन्न मिळालं नाही तर पैसा खाऊन तुम्ही जगू शकत नाही म्हणून म्हणतो जर जगवायचं असेल तर पहिल्यांदा त्या शेतकऱ्याला जगवा तर तुम्ही जगाल ऐका